31 डिसेंबर 2017 पुण्यामध्ये जी एल्गार परिषद भरलेली होती, त्या एल्गार परिषदेचं निमित्त करून जे स्वच्छतेसाठी लढत आहे, मानवी हक्कांसाठी लढत आहे, धर्मनिरपेक्षतेसाठी लढत आहे, अशा 16 विचारवंत आणि बुद्धिजीवींना तपास यंत्रणांनी सत्तेच्या इशाऱ्यावरती गुन्हेगार ठरवून नक्षलाई ठरवून त्यांना अटक केली आणि तपास यंत्रणा कशा पद्धतीने पुरावे निर्माण करतात, कशा पद्धतीने गुंतवलं जातं सामान्य माणसाला आणि कार्यकर्त्यांनाही, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे एल्गार परिषद। जे 16 लोक पकडले होते त्याच्यामध्ये फादर सेन स्वामी हेही होते, ते आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी लढणारे होते, ते न्याय मागत ते जामिनासाठी वारंवार अर्ज करत ते अत्यंत आजारी होते। सरकारने न्यायालयाची दिशाभूल करून ते 84 वर्षाचा आजारी म्हातारा एखादा मोठा गुन्हेगार असल्यासारखं त्यांना मरेपर्यंत डांबून ठेवलं आणि अखेर सेन स्वामी आज गेली। हा भारतीय शासन संस्था, तपास यंत्रणा आणि न्याय संस्थेवरती फार मोठा धब्बा आहे, दाग आहे। खरं तर गेल्या काही काळापासून देशद्रोह हा फार स्वस्त झालेला आहे। जो कोणी सरकारच्या आरेरावीबद्दल प्रश्न उपस्थित करेल, जो कोणी इथल्या झुंडपुळीबद्दल प्रश्न उपस्थित करेल, जो इथल्या धर्मांधतेविरोधात प्रश्न उपस्थित करेल, जो इथल्या लोकशाही व्यवस्थेविरुद्ध जे सत्तेकडूनच षडयंत्र केले जात आहेत त्याविरुद्ध प्रश्न उपस्थित करेल, तो इथे देशद्रोही ठरवला। मग देशभक्त आहे कोण? देशभक्त ओडिशामध्ये एका फादर ला जाळून मारणारा, त्याच्या दोन लहान मुलांचाही जाळून मारणारा जो फादर कुष्ठरोग्यांची आणि आदिवासींची सेवा करत होता, त्या षडयंत्रातला मुख्य आरोपी मास्टर माइंड तो देशभक्त आहे। असा देशभक्त आहे तर 2019 नंतर जे सरकार आलं, मोदींची दुसरी सत्ता आली, त्यामध्ये त्या मुख्य आरोपीला केंद्रीय मंत्रिमंडळात देशभक्त कोण आहे तर मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये ज्या आरोपीला ते बॉम्बस्फोट घडवणारी म्हणून, देशाविरुद्ध देशामध्ये बॉम्बस्फोट घडवणारी म्हणून हेमंत करकरे सारख्या सच्चिल अधिकाऱ्याने पकडलेलं होतं, पुराव्यांचे डोंगर रचलेले होते। ती आरोपी ही खरोखर गुन्हेगार आहे की निरपराधी आहे हे ठरण्या अगोदरच एका पक्षाने तिला देशभक्त म्हणून घोषित केलं, देशभक्त म्हणून लोकसभा निवडणुकीने उभं केलं आणि खासदार म्हणून तिला निवडून आणून संसदेमध्ये नेण्यासाठी पायघड्या आणतात देशभक्त। कारण सत्तेला इथं दहशत हवी आहे, इथं धर्माधिष्ठित राष्ट्र हवं आहे आणि त्यामुळंच ते ठरवतील ते देशभक्त, देशद्रोही कारवाया करणारे, देशाविरुद्ध धर्मयुद्ध पुकारणारे, देशामध्ये बॉम्बस्फोट करणारे, ते सर्व इथं देशभक्त ठरवले जातात। खरं तर न्याय संस्था इथे निरपेक्ष असायला हवी होती। न्याय संस्थेचं काम तपास यंत्रणा जे पुरावे आणतात त्याचं खरे खोटेपणा पाहतात, आरोपी आणि फिर्यादीच्या बाजूने जे वादविवाद केले गेले ते तपासून पाहणं,
आणि पुराव्यांच्या कसोट्यांवरती जबाबांच्या कसोट्यांवरती आणि न्यायाधीश वकिलांनी मांडलेल्या बाजूच्या निकषांवरती खरं खोटं आजमावून न्याय घेतो. पण इथे न्याय संस्था एक सरन्यायाधीश स्वतःवरती आलेल्या लैंगिक सतवणुकीचं किटाळ घालवण्यासाठी राम मंदिराला न्याय देतो आणि सत्याची बाजू घेतोय, सत्ताधीशाचं कौतुक करतोय की असा अलौकिक महापुरुष आपल्या देशाला लाभलाय. कोणता अलौकिक? पण इथे रस्त्या रस्त्यामध्ये लोक अन्न पाण्यापैकी फरून गेले, हे महानपण त्याचं. घरामध्ये कोंडून लोक मारले, हे त्याचं महानपण. आणि सत्ता, न्यायव्यवस्था, तपास यंत्रणा, प्रशासन आणि प्रसार माध्यम विकत घेतलेले असा यांचं इथं जे मेतकूट जमलेलं आहे, त्या मेतकुटामुळे इथे स्वामीसारखा एक माणूस गेलेला आहे. मी परत एकदा तेन स्वामींना आदरांजली वाहतोय आणि आवाहन करतोय जनतेला, हे जे अन्याय चाललेले आहेत तपास यंत्रणेनं हाताशी धरून, हे अन्यायाच्या विरोधात सर्व माणसं बाहेर पडल्याशिवाय, सर्व माणसांनी सरकारला जाब विचारल्याशिवाय हे चित्र बदलणार. आपण आमच्यापर्यंत दमनकारी यंत्रणा येऊन आम्हाला चिरडायची वाट पाहणार आहोत का, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि सरकारला परत एकदा लोकशाही व्यवस्था कायम करण्यासाठी, धर्मनिरपेक्ष व्यवस्था कायम करण्यासाठी भाग पाडलं पाहिजे.